थोड़ा यहाँ तो लगे सुरुआत होता है आणि स्वर्णी साईचा रेडर 55 जर्सी क्रमांक बघूया ते आपल्या संघासाठी काय करतोय किती गुण मिळवते आणि असा बोनसचा प्रयत्न करत बघूया 55 निर्णय परवीर संघाचा खेळाडू रेडर 3 नंबर जर्सी बघूया आपल्या संघासाठी किती गुण मिळवायचा प्रयत्न करतोय खूप असा चपाटा खूप चांगला गोल मिळवण्याचा प्रयत्न करतोय जर्सी क्रमांक 19 अतिशय दोन्ही संघ असे तुल्यबळ दोन्ही संघांची कराव तेवढी स्तुती कमी आणि हा पायाने त्याने पॉइंट घेण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे डिसिजन हे पंच देतील सुंदर अशी पायाने लात मारून एक पॉइंटची गुणची कमाई त्यांनी त्यांच्या संघासाठी केलेली आहे थर्ड रेड करो या मरो ही रेड असती याच्यामध्ये दादा जर पॉइंट लागला नाही तर खेळाडू हा बाद असतो पंचांचा निर्णय अंतिम राहील कोणीही पंचांसोबत वाद घालायचा नाही तुमच्या खेळण्यापेक्षा पंचांची नजर टाईट आहे वा अतिशय पायाने मारण्याचा प्रयत्न खेळाडू अतिशय चपळाईने गुण मिळवण्याच्या प्रयत्नात डाव्या कोपऱ्यामध्ये घुसून खाली बसून घ्या लाईन मनचं ऐकायचं खाली बसून घ्या अतिशय हाताने शिवण्याचा प्रयत्न केलेला आहे सुंदर असा हा सामना रंगतदार सामना प्रयत्न अयशस्वी ठरला सुंदर असा हा सामना 55 नंबरचा खेळाडू पूर्ण चेक करून मारण्याच्या प्रयत्नात त्यांनी चेक केलं पुन्हा एकदा 3 नंबरचा खेळाडू परमवीर क्रीडा मंडळाच्या चढाईसाठी ही थर्ड रेड करो या मरोची रेड आहे ही यामध्ये पॉइंट आणला तर तो जिवंत अन्यथा तो आउट आणि आणि 55 नंबरच्या खेळाडूला बॅक किक मारून एक पॉइंटची कमाई करून आपल्या ग्राउंड मध्ये परतलेला आहे आणि पुन्हा एकदा रेडिंग साठी अतिशय रंगतदार असा हा सामना आणि 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 पायाला धरण्याच्या प्रयत्नामध्ये हा पॉइंट त्याने गमावलेला आहे पुन्हा एकदा 3 नंबरचा खेळाडू यशस्वी रायडिंग करून पुन्हा आपल्या संघासाठी चढाईसाठी ओनली साईच्या ग्राउंड मध्ये घुसलेला आहे आता आपल्याला बघायचं आहे की तो त्याच्या संघासाठी पॉइंट कमवतो की कसा अतिशय सुंदर अशी रायडिंग
पंच डिसिजन देतील काही हरकत नाही. अतिशय आपल्याकडे पंच ही अनुभवी आहेत, त्यामुळे खेळाडूंनी हट्ट करू नका. आणि आणि आहे सुपर सुपर मागे सरका जर्सी नंबर 19 सरपंच छान त्यांनी असं केलं. सरपंच आणि हा आणि मारलेला आहे. ही इमानदारी पाहिजे खेळाडूमध्ये, ही इमानदारी खेळाडूमध्ये पाहिजे. एका क्षणाचाही विलंब न करता त्याने हात वर केला आहे. याला म्हणतात खेळाडू वृत्ती. सरपंच दोन्ही संघांना वॉर्निंग द्यायची आहे, कोणीही पंचांकडे यायचं नाही. खाली बसा मागचा खेळाडू. बॅटमॅन जे आहे त्यांनी खाली बसायचा कृपा करून. अतिशय अटीतटीचा हा सामना, रंगतदार सामना. खेळाचे नियम असतात, त्या नियमाप्रमाणेच आपल्याला खेळ खेळायचा आहे. सरपंच आपण ऑफिशियल टाइम घेऊन दोन्ही संघांना सांगायचं आहे की पंचांकडे कोणीही पॉईंट मागायला यायचं नाही. जो डिसिजन पंच देतील तो अंतिम राहील. अतिशय असा रंगतदार हा सामना भारत माता क्रीडा मंडळाच्या ग्राउंडवर स्वर्गीय मुकुंददादा कुलकर्णी स्मरणार्थ या स्पर्धा चालू आहेत. वाल्मिक निकम आमचे बंधू, त्यांनी इकडे स्टेज कडे यायचं आहे सत्कार स्वीकारण्यासाठी. त्यांचा सत्कार गौतम सोनोने हे करतील. या आमच्याकडे नेहमी सत्कार असतो, वर्षाचे 12 महिने सत्कार असतो आणि तो पाहुण्यांना स्वीकारास लागतो. दोनची कमाई आमचे मंडळाच्या आधारस्तंभ राजू दादा खरे यांचाही सत्कार गौतम सोनोने यांना विनंती करतो की त्यांनी करावा. इकडे बोनस एक मिनिट. अमोल पवार सरांचं स्वागत मी सोनोने यांना सांगतो. पवार सरांचंही स्वागत त्यांनी करून घ्यावे. आणि हा संघ पूर्ण बाद झालेला आहे. सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात. पुन्हा एकदा 3 नंबरचा हा खेळाडू. आणि 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 हा एक मिनिट. हे सिंगल पॉइंट तुम्ही सांगू नका खेळाडूंनी. आपण एकदम अनुभवी पंत ठेवलेले आहेत. आमचे बदर भैया यांचाही सत्कार गौतम सोने यांना विनंती आहे की करावा. अतिशय हा गरमागरमीचा हा सामना, याचा निर्णय हा खेळूनच निघेल.
आणि ही पकड़ आहे खेळाडूने विनंती आहे शिट्टी वाजल्यावर खेळाडूला सोडून द्यायचं आहे फर्स्ट वार्निंग चार नंबर अतिशय हा रंगतदार सामना एके सरांचा हा चिरंजीव याने या खेळामध्ये पूर्ण जीव ओतून त्याच्या संघासाठी पॉइंट जमा केलेले आहेत एकानेच बोलायचं आहे अन्यथा तुम्हाला इकडून पत्र पाठवण्यात येईल पुन्हा एकदा थर्ड रेड तिसरी करो या मरोची चढाई आणि आणि हा सुपर असा हा टॅकल करण्यात आलेला आहे सुंदर असा हा टॅकल करण्यात आलेला आहे करो या मरोच्या या लढाई मध्ये खेळाडू याची पकड झालेली आहे तीन नंबरचा खेळाडू पुन्हा एकदा त्याच्या संघासाठी चढाई करत आहे अतिशय चपळाई नाही आणि एकच जण बोला सर तुम्ही टेक्निकल पॉइंट देऊ शकता तुमच्याकडे तेवढी पॉवर आहे हॅलो काही पॉवर कमी पडली तर इकडं राजू दादा खरे यांच्याकडे भरपूर पॉवर आहेत ते आपल्याला देऊ शकतात पॉवर दादा तुम्ही इथं बसलात हीच आमच्यासाठी खूप मोठी पॉवर आहे आणि पुन्हा एकदा त्याने हाताने मारण्याचा प्रयत्न केला यशस्वी चढाई एक पॉइंट एक गुण मिळवलेला आहे टीम फिजिओ व स्वराज्य प्रतिष्ठान बजाज नगर दोन्ही संघांना पहिला पुकार तिसऱ्या पुकाराला अतिशय सुंदर अशी सुंदर एक मिनिट दोन गुणाची कमाई तीन नंबरच्या खेळाडूने केलेली आहे पुन्हा एकदा स्वयंसेवकांना विनंती आहे की तिकडचे खेळाडू तिकडचे प्रेक्षक बाहेर चला तिकडचे हे बघा मी नाव घेऊन सांगणे योग्य राहणार नाही तुम्ही आमचे पाहुणे आहात या त्याचप्रमाणे आमचे बंधू राजभाऊ यांचेही आगमन झालेले आहे पुन्हा एकदा 17 नंबरचा खेळाडू चढाईसाठी ओनली साईच्या ग्राउंड मध्ये अतिशय सुंदर असा हा सामना रंगतदार सामना होत आहे हा पहिला सेमी फायनल सामना तो डिसिजन पंच देतील आपण कितीही ओरडून आरडून सांगितलं तर शेवटी पंच जो डिसिजन देणार आहे ते योग्य डिसिजन आहे पुन्हा एकदा तीन नंबरचा खेळाडू हा ओनली साईच्या ग्राउंड मध्ये
पॉइंट जमा करण्यासाठी अटीतटीचा प्रयत्न करत आहे। अटीतटीचा हा सामना, या सामन्यामध्ये कोण जिंकेल कोण हरेल हे कोणीही सांगू शकत नाही आणि हा पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात। तीन नंबरचा खेळाडू हा पुन्हा चढाईसाठी सलमान ए मागच्या सरकून घ्या ना यार, ए दादा सलमान वो बिठा ना यार, सलमान हे पाहुण्यांना दिसत नाही आहे सामना, खाली बसून घ्या ना सलमान त्यांना सगळ्यांना, खाली बसा मागचे खाली बसून घ्या, जे आऊट झाले खाली बसा, ही पद्धत नसती उभा राहायची। दोन्ही संघ अनाउन्स कर गजू पुढचे दोन्ही संघ, दोन्ही संघांना पहिला पुकार देण्यात आलेला आहे, त्याचबरोबर हा दुसरा पुकार फिजिओ टीम फिजिओ व स्वराज्य प्रतिष्ठान भजनगर हा दुसरा पुकार आहे। तिसऱ्या पुकाराला दोन्ही संघ ग्राउंड मध्ये यायचा आहे। अतिशय हा रंगतदार सामना, नऊ नंबरचा खेळाडू हा पॉइंटच्या प्रयत्नात आणि 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 त्याने ही कमाल कमाल कमाल, पंचांनी शिट्टी वाजवलेली आहे, निकाल हा राखीव आहे, पंचांनी हॅलो खेळाडू आउट दिलेला आहे, व्हिसल वाजल्यानंतर सोडून द्यायचा आहे। चला चढाई खूप जवळून त्याने प्रयत्न केले पण यांनीही प्रयत्न केला त्याला धरण्याचा आणि हे यशस्वी ठरले त्यामध्ये, आणि हा बोनस मारण्याचा प्रयत्न, बोनस हा आहे नाही आहे हे पत्त सांगतील, बोनस हे बघा पंचांनी डिसिजन दिलं, तुम्ही शांततेने खेळा, तुमच्या ग्राउंड मध्ये हातभर पाय घातल्यानंतर तुम्ही का सोडताय त्याला, एवढी नौबतच येत नाही ना। पंचांनी वॉर्निंग द्यायची आहे, एकानेच बोलायचं आहे, टेक्निकल पॉइंट देण्यात येईल आणि त्यावेळेस कोणत्याही ऐकून घेतल्या जाणार नाही, तुम्हाला 10 वेळेस तेच गोष्ट सांगायची म्हणल्यानंतर चुकीच आहे। आणि हाताने मारण्याचा प्रयत्न, पंच डिसिजन देतील, पंच डिसिजन देतील, पंचांनी डिसिजन दिलेला आहे, कॉर्नर हा बाद आहे। पुन्हा एकदा पंच लक्ष द्यायचं आहे, कोण बोलताय ग्राउंड मध्ये, आणि हात सुदाम मामा सोनोने यांचा मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात येतोय। मंडळाचे अध्यक्ष बाळूभाऊ वेरुळ यांना विनंती करतो की आदरणीय सुदाम मामा सोनोने माजी महापौर यांचा सत्कार करायचा आहे, त्याचबरोबर
आमचे मोठे बंधू राजू भाऊ इंगळे यांचाही सत्कार खेळाडूंच्या पाठीशी असणारे मोठे बंधू श्री मनोज भाऊ शेंडे यांचाही सत्कार मंडळाच्या वतीने करता आहेत. ऍक्च्युली ते मंडळाचेच आहेत पण तरीही मोठ्यांना मान द्यायची ही पद्धत ही मंडळाची आहे. या सामन्यामध्ये अतिशय गरमाई चालू आहे. कोच माघार घ्यायला तयार नाही. पुन्हा एकदा 3 नंबरचा खेळाडू हात चढाई करण्यासाठी टीम फिजिओ आणि स्वराज्य प्रतिष्ठान बजाज नगर यांना दुसरा पुकार आहे बर का. सर्व प्रमुख पाहुणे आपला सामना बघण्यासाठी इथं आलेले आहे. तिसऱ्या पुकाराला दोन्ही संघ ग्राउंड मध्ये आले पाहिजे. काय तुम्हाला वॉर्म अप वगैरे करायचं करून घ्या. तिसरी चढाई म्हणण्यापेक्षा करूया मरोची चढाई ही थर्ड रेड. आणि हा एक मिनिट पंच डिसिजन देतील. आउट थर्ड रेड तिसरी रेड करूया मरोची चढाई. ओ सुंदर अशी जंप केली खेळाडूने. जंप अयशस्वी ठरली. मागून त्यांना टॅकल करण्यात आलेलं आहे. आणि हा हाताने शिवण्याचा प्रयत्न यशस्वी. 3 नंबरचा खेळाडू शेवटचा राहिलेला आहे. करोया मरोची त्याची परिस्थिती. एकच जण बोला बर का तुम्ही. हा हे कोण आहे मग. बाकीचे गावातून आले का. आणि मित्रा सावकाश तुमच्यामध्ये एनर्जी आहे पण एखाद्या खेळाडूचं नुकसान होऊ नये असं खेळा सगळेजण. पुन्हा एकदा त्याचबरोबर आताच मला मनोज भाऊने सांगितलंय की आपले मराठवाडा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा संघ जो लोणारला खेळायला गेलेला आहे तो सेमी फायनलला गेलेला आहे. आणि पुन्हा एकदा ही कॅच करण्यात आलेली आहे. कबड्डी चालू आहे का क्रिकेट चालू आहे मला काही कळायला तयार नाही. प्रो कबड्डीचे खेळाडू आपल्या जिल्ह्यातून निर्माण झालेले सुनील भाऊ दुबेले यांनी कृपया स्टेज कडे यावे आणि सत्कार स्वीकार. अतिशय रंगतदार असा हा सामना.
यांनी या सामन्यामध्ये उरली साईने हा सामना ताब्यात घेण्याचा पूर्ण प्रयत्न करून ठेवलेला आहे। आणि आणि हा सिंगल पॉइंट हा चुकला म्हणजे हुकला, एक गुण घेऊन गेला तो। हा खेळ हा कुस्तीपेक्षा डेंजर आहे मामा, याच्या कुस्तीमध्ये तरी 1-1 खेळत असतात, याच्यामध्ये 7-1 असा हा सामना चालतो। 7 खेळाडूंच्या मध्ये एक खेळाडू जाऊन तिकडून पॉइंट आणण्याचा प्रयत्न करतो। हाच आपला खेळ मराठी मातीतला, महाराष्ट्र मातीतला आहे। आणि आणि हा सुंदर सावकाश सावकाश सावकाश, यस यस, तुमच्यामध्ये एनर्जी आहे, त्यांच्यामध्येही एनर्जी आहे, पण एनर्जीचा हा उपयोग असे 31-13 बरोबर आहे। आणि ही तिसरी रेड, करोया मरोची चढाई, मला या खेळाडूवर पूर्ण विश्वास होता की तो पॉइंट घेऊन जाईल, पण एक पॉइंट त्यांनी गमावलेला आहे। सुंदर असा हा पुश करण्यात आलेला आहे। सुंदर असा हा सामना, रंगतदार सामना, 9 नंबरचा खेळाडू हा पुन्हा एकदा चढाईला। कालचे सामने या खेळाडूने अतिशय जबरदस्त गाजवले आणि त्याचप्रमाणे आजही गाजवण्याचा प्रयत्न। सावकाश, तुमच्या कानामध्ये एक एक शिट्टी द्यायला पाहिजे, शिट्टी वाजली की खेळाडूला सोडा, तुम्ही ठरवून आलेले आहे का आज? आणि हा सुंदर असा हा दोघांमध्येच महेंद्र सिंग धोनी 7 नंबर धरलेला आहे। सुंदर असा प्रयत्न, प्रयत्न यशस्वी ठरलाय, अगदी मध्य रेषेच्या जवळ जाऊन हा खेळाडू बाद झालेला आहे। पुन्हा एकदा त्रिमूर्ती ओनली साईचा 7 नंबरचा खेळाडू चढाईसाठी पुन्हा एक पॉइंट मारण्याच्या प्रयत्नात अतिशय 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 खूप जवळून। आणि हे 2 खेळाडू बाद झालेले आहे, 3 खेळाडू बाद झालेले आहे। अति घाई संकटात नाही ही परिस्थिती परमवीर क्रीडा मंडळावर आलेली आहे। आमचे आधारस्तंभ राजू दादा खरे हे आम्हाला सांगत होते की हे लाल किट वरचे मुलं चांगले खेळतात आणि हे जिंकतील असा त्यांचा विश्वास होता, पण त्यांनी प्रत्यक्ष खेळ बघितल्यानंतर त्यांनाही कळलं की हेही खेळाडू कमी नाहीयेत। हो, ड्रेस कोड अति छान आहे। आणि अरे सुंदर असा टॅकल, ओ 2 खेळाडू पुन्हा मागच्या रेषेच्या बाहेर। घाई घाई अति घाई, या घाईमुळे संकटात गेलेला आहे आपला संघ। आओ वाव, खूपच सुंदर अशी लात मारून पॉइंट कमावण्याचा प्रयत्न। पुन्हा एकदा 55 नंबरचा शांततेत खेळा म्हणतो। आणि पुन्हा एकदा नाही, काहीच नाही। आणि हा सुंदर असा टॅकल केलेला आहे, व्हेरी गुड व्हेरी गुड। 1 नंबरच्या खेळाडूची कराव तेवढी स्तुती कमी, 1 नंबरच्या खेळाडूने अतिशय सिंगल असा जाऊन त्याला थांबवण्याचा प्रयत्न करून थांबवला आहे। खेळाडू बाहेर चला, आऊट झाले, चला बाहेर,
चालू ना तुम्हारा रेड तुला कोणता मिलो बोलू नका बोलू नका सर रेड ला चल पुन्हा एकदा 19 नंबरचा खेळाडू ओनली साई अरे गोली दी कोणी शांत डोक्याने वेळ घालवण्याचा प्रयत्न त्यांनी त्याच्या संघासाठी गुण कमवून ठेवलेले आहेत त्यामुळे तो कोणत्याही प्रकारची रिक्स घेण्यास तयार नाही आणि हा सामना संपलेला आहे जिंकलेल्या संघाचे अभिनंदन हरलेल्या संघाचेही मी अभिनंदन करतो की त्यांनी पूर्ण प्रयत्न केला प्रयत्न करून होत नसतं आपल्याला करावं लागतं